नाही, मला असं वाटतं की यामध्ये जे काय सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते दिलेलं आहे. आमचे मुख्य प्रवक्ते असतील, तिथले पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील सांगलंय. आणि याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, घडलेली घटना जी आहे ती अत्यंत वाईट आहे. परंतु याच्यामध्ये आता आपल्याला याच्यातनं पुढचं पाऊल जे आहे, छत्रपतींचा मान सन्मान जो आहे तो त्याच्याने काही कमी झालेला नाहीये. परंतु असं विरोधक आता त्याच्यातनं टीका करतायत, अर्थात ती वाईटच गोष्ट आहे. परंतु त्याचं राजकारण कोणी करू नये. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची ही सवय विरोधकांना लागलेली आहे. आता तुम्ही आजच पाहा ना, सुनील केदार जे आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्यांचा एक कार्यकर्ता आहे, तो आज कोर्टात गेलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध. आपल्याला माहिती आहे की मागे शहाबानूला पोटगी मिळू नये, राजीव गांधी पंतप्रधान असताना तेव्हा असा निर्णय त्यावेळच्या सरकार काँग्रेस सरकारने घेतला. आणि ट्रिपल तलाक चं आम्ही समर्थन नव्हतो करत, आम्ही त्याच्यातला या महिलांना कुठला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ट्रिपल तलाक च्या विरोधात कायदा आणला. पण तो त्याचाही त्यांनी विरोध केला. काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे परत याचिका दाखल केली. एक याचिका अशीच कोणीतरी दाखल केली, ती कोर्टाने फेटाळून लावली आणि चांगले त्यांना सुनावलं देखील की ही सरकारी योजना आहे आणि सरकार योजना आणू शकते, सरकारला योजना आणण्याचा अधिकार आहे. परंतु काँग्रेसवाले हे महिला विरोधी आहे आणि मागच्या दारांनी मात्र काँग्रेसवाले देखील आपापल्या कार्यकर्त्यांचे फॉर्म भरतायत. म्हणजे इकडे योजनेचा विरोध करायचा आणि तिकडे योजना म्हणजे त्यांच्या महिलांना लाभ मिळावा म्हणून समर्थन पण छुप्या मार्गाने करायचं. तर ही अशी दुटप्पी भूमिका आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला जवळपास 175 ते 180 जागा दिलेल्या आहेत आणि दुसरीकडे महायुतीला मात्र 106 जागेपर्यंत त्या सर्व्हेत म्हणजे नमूद करण्यात आले. याकडे आपण कसं बघा, लोकसभेच्या वेळेला यांनी ते फॉल्स नरेटिव्ह सगळं केलं की यांचे इतके सगळे खासदार निवडून आले तर हे संविधान बदलतील, वारंवार संविधानाचं पुस्तक हातात घेऊन बसतात, पार्लमेंटमध्ये देखील तेच गोंधळ घालायचा प्रयत्न करतात. परंतु आता लोकांना समजलंय की लोकांची दिशाभूल केली, लोकांनी भरभरून मतदान केलं, काही ठराविक जातीच्या पण लोकांनी, धर्माच्या लोकांनी पण मतदान केलं कारण त्यांची दिशाभूल केली. आता अनेक लोक हे आतला मधल्या चार महिन्यामध्ये त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि जनता अशी चूक परत कधी करणार नाही. कारण हे सरकार जे आहे ते जनसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, गरिबांचं आहे, महिलांसाठी इतक्या योजना या सरकारने आणल्या आणि या सर्व मुख्यमंत्री हे खूप इनिशिएटिव्ह घेतात त्याच्यामध्ये. त्यामुळे कुठला सर्व्हे तुम्ही म्हणतायत, कारण सर्व्हे हे दर 15 दिवसांनी सर्व्हे होत असतात. तुम्ही मागच्या लोकसभेचा सर्व्हे वेगळा होता, आता तुम्ही घेताय तो सर्व्हे वेगळा आहे, अजून तुम्ही 15 दिवसांनी घेतलात तर अजून वेगळाच काहीतरी निकाल येईल. परंतु हे सर्व्हे निवडणुकीच्या मतदानाच्या 10 दिवस अगोदर देखील चालत राहतील. परंतु या सर्व्हेची आम्ही नक्कीच काळजी करत नाही. या सगळ्या गोष्टींवर ज्या काही त्रुटी त्यावेळेला राहिल्या आहेत त्या सर्वांवर आम्ही मात करू.